सो हे गाइज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. सो फ्रेंड्स, बी एस सी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मला इथं विचारलेलं होतं की आम्हाला इथं अपडेट्स द्या, ठीक आहे. कारण की खूप विद्यार्थ्यांनी इथं कॉमेंट्स केले होते की आम्हालासुद्धा ॲग्रिकल्चर ॲडमिशनसाठी अपडेट्स द्या. तर बघा, तुम्हाला मी प्रत्येक अपडेट देणार, पण केव्हा, जेव्हा तुम्ही जे आहे इथं मला चांगला रिस्पॉन्स देणार. म्हणजे काय होतं की मी इथं एवढी म्हणजे इथं वर्क करून तुम्हाला इथं अपडेट वगैरे सर्व काही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्हाला इथं देतो. तर तुम्हाला तुमच्याकडून मला फक्त एकच पाहिजे की तुम्ही व्हिडिओ शेअर करा, ठीक आहे, ग्रुप्समध्ये तुमच्या ॲग्रिकल्चरच्या, नंतर जे ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तर मी तुम्हाला प्रत्येक अपडेट इथं देणार आहे. तसंही तुम्ही चिंता करू नका, आजपासून तुम्हाला प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. फक्त तुम्ही शेअर करा, व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर प्रोसेस बघितली, आजपर्यंतची प्रोसेस जी आहे सर्व झालेली, म्हणजे काय झालेलं आहे की डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड, तुमचा फर्स्ट राऊंड इथं लागलेला आहे, ठीक आहे. तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की फर्स्ट राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालेला आहे का किंवा नाही मिळालं, ठीक आहे. नंतर जे आहे तुम्हाला इथं फर्स्ट राऊंड ज्यांना कॉलेज मिळालेलं असेल त्यांना जे आहे 7 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत इथं त्यांना ॲडमिशन कन्फर्म करायची आहे. म्हणजे आज जे आहे लास्ट डेट आहे 8 डिसेंबर, त्यांना ॲडमिशन कन्फर्म करण्याआधी 5:30 वाजेपर्यंत. पण ॲडमिशन कन्फर्म करताना त्यांना जे इथं डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्या रिगार्डिंग एक नोटिफिकेशनसुद्धा आलेली आहे. सर्वात अगोदर तर तुम्ही इथं बघा की 8 तारखेपर्यंत तुम्हाला त्या ॲडमिशन कन्फर्म करायची आहे 5:30 वाजेपर्यंत, ठीक आहे. आणि जे तुम्हाला डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आहेत, ठीक आहे, जे तुम्ही EWSमधून जर इथं अप्लाय केलेलं असेल तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं न्यायचे आहेत. तर बघा, या रिगार्डिंग एक नोटिफिकेशन आलेली आहे, तुम्ही बघू शकता इथं की काही विद्यार्थ्यांकडे काय असेल की त्यांनी ज्या स्कीममधून अप्लाय केलेलं असेल पण त्यांच्याकडे जे ओरिजिनल ते हे नसेल, म्हणजेच की फक्त पावती असेल त्याची, ठीक आहे, रिसिप्ट असेल, ही बघू शकता तुम्ही EWS, CVC, TVC, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. तर याची फक्त तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना, ॲडमिशन करताना इथं जे आहे तुम्ही फक्त तुमच्याकडे पावती असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी इथं तुम्हाला वेळ दिलेली आहे, मुदत दिलेली आहे, तुम्हाला इथं खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, अशा उमेदवारांना संबंधित अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेशाच्या प्रक्रियेच्या प्रथम फेरीत त्या त्या राखीव प्रवर्गातून त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार जागा वाटप करण्यात आलेल्या आहेत. तसेच द्वितीय व तृतीय फेरीसुद्धा त्या राखीव प्रवर्गातून जागा वाटप करण्यात येतील. म्हणजेच तुम्ही इथं EWS, NCL, CVC, TVC तुम्ही इथं जे आहे इथं रिसिप्ट दिलेली असेल, ठीक आहे, तर काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आहे. तुम्ही जे आहे ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करू शकता. तुम्ही बघू शकता सर्व राऊंड झाल्यानंतर 20 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत ज्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घ्याल त्या कॉलेजला तुम्ही हे ओरिजिनल इथं सबमिट करा. पण ही लास्ट डेट असणार आहे 22 डिसेंबर, या तारखेपर्यंत तुम्हाला ते सबमिट करायचे आहे. सध्यापुरती पावती देऊन तुम्ही ॲडमिशन ते कॉलेजला कन्फर्म करू शकता. तर जे आहे तुम्हाला 8 ज्यांना कॉलेज मिळालेलं असेल आज लास्ट डेट आहे त्यांच्या इथं ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी. तर अजून अशाच अपडेट तुम्हाला मी देत राहणार आहे पूर्ण राऊंड होईपर्यंत आणि पुढेसुद्धा देत राहणार. हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत, जेणेकरून त्यांनासुद्धा अपडेट नक्की मिळणार. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ, अँड भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.